यूटीएल सोलार सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। भाजपची पहिली यादी उद्या जाहीर होणार। अपेक्षित उमेदवारांना कागदपत्र जमा करण्याच्या सूचना। पहिल्या यादीमध्ये 110 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता। भाजपच्या काही विद्यमान आमदारांची जागा धोक्यात। भारती लवकर, राम कदम, सुनील राणेंसह तमिळ सेल्वन, पराग शहांचं तिकीट कट होण्याची शक्यता। 2 ते 3 दिवसांमध्ये शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर होणार। यादीत 2 टप्प्यात असणार, संजय सिरसाट यांची माहिती। अजितदादा गटाच्या वाट्याला 60 पेक्षा जास्त जागा येणार, दादा गटाचे उमेदवार निश्चित। उरलेल्या काही उमेदवारांवर आज शिक्कामोर्तब होणार, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये 260 जागांचा तिढा सुटला। राहिलेल्या 28 जागांवर येत्या 2 दिवसात निर्णय होणार। 20 तारखेला काँग्रेसची उमेदवारी यादी जाहीर करणार, वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। तर पटोले, वडेट्टीवार, नितीन राऊत, यशोमती ठाकूर यांचं नाव फायनल, सूत्रांची माहिती। मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांची महत्वाची बैठक। ठाकरेंसोबत असणाऱ्या काही आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार। तर आजच्या बैठकीमध्ये ठाकरे आमदारांना एबी फॉर्म देणार, सूत्रांची माहिती। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसची उमेदवारी। तर MIM कडून इम्तियाज जलील पोटनिवडणूक लढणार। निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर बोलणं योग्य, मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार यांचं पुन्हा एकदा वक्तव्य। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून टोलवा टोलवी सुरूच। लोक कुणाच्या चेहऱ्याकडे बघून मतदान करणार, देश जाणतो, संजय राऊतांचं वक्तव्य। जयंत पाटलांनी इतरत्र जाऊ नये म्हणून पवारांकडून जबाबदारी। रोहित पवारांसारखे नेते उदयाला आल्यानं जयंत पाटील दाबले गेले होते, संजय सिरसाट यांची टीका। मराठे भाजपचा राजकीय एन्काउंटर करणार, मनोज जरांगेंचा इशारा। मराठा समाजाची आक्रोशाची लाट, फडणवीसांचा कार्यक्रम करणार, जरांगेंचा हल्लाबोल। जरांगेंमध्ये धमक असल्यास स्वतः निवडणूक लढवावी, तुम्ही एन्काउंटर करायचं म्हटलं तरी फडणवीस विजयाचे शिल्पकार असतील, प्रवीण दरेकर यांचा पलटवार। बाहेरून आलेल्यांना पक्षाची ध्येय धोरणं माहिती नाहीत, रुपाली चाकणकरांची रुपाली ठोंबरेंवर टीका। तर चाकणकरांच्या बुद्धीची कीव येते, त्यांना लोकांमधून निवडून येण्याचा अनुभव कमी, ठोंबरेंचा पलटवार। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं मला उमेदवारीचा शब्द दिला होता, मात्र शाहू महाराजांना उमेदवारी दिल्यानं माझा विषय संपला, संभाजीराजेंचा गौप्यस्फोट। वांद्रे पूर्व विधानसभेमधून वरुण सरदेसाई यांचं नाव निश्चित, अनिल परब यांची माहिती। वांद्रे पूर्वमध्ये झिशांत सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यामध्ये सामना होण्याची शक्यता। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात भाजपच्या शायना NC यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता। पक्षानं आदेश दिल्यास वरळी विधानसभा लढणार, शायना NC यांची प्रतिक्रिया। माझ्या वडिलांनी निष्पाप लोकांच्या घरांच्या रक्षणासाठी जीव गमावला, झिशांत सिद्दीकी यांचं बाबा सिद्दीकींच्या आठवणीमध्ये ट्विट। तर माझं कुटुंब तुटलंय, त्याचं राजकारण केलं जाऊ नये, झिशांत सिद्दीकी यांचं आवाहन। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची अमित शहांसोबत चर्चा झाल्याची माहिती। लॉरेन्स बिश्नोईची कोठडी किंवा चौकशीची परवानगी मिळावी यावर चर्चा। रेल्वे आरक्षणाच्या नियमांमध्ये मोठा बदल, आता 4 महिन्यांऐवजी 2 महिन्यांमध्ये रिझर्वेशन करता येणार, 1 नोव्हेंबरपासून नियम लागू होणार। मुद्रांक शुल्काच्या किमतीमध्ये मोठी वाढ, यापुढे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरसाठी 500 रुपये मोजावे लागणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार।